चांदूर रेल्वे येथील रेल्वे स्थानकावर आढळून आलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याला GRP पोलिसांनी इरविन रुग्णालयात दाखल केले. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. गृह राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख यांनीही विविध स्तरावर प्रयत्न केले. दरम्यान एका कुटुंबियांनी बल्लारच्या पोलिसांकडे बालक बेपत्ता असल्यासंदर्भात धाव घेतली. पोलिसांनी कुटुंबियांना जखमी बालकाचे छायाचित्र दाखविताच ओळख पटली. ओळख पडताच त्याच्या कुटुंबियांनी तात्काळ अमरावतीकडे धाव घेतली. 2 दिवसानंतर कुटुंबियांना रुग्णालयात दाखल असलेला आयुष दिसताच त्यांचे अश्रू अनावर झाले. तथापि पोलिसांनी आयुष रेल्वे स्थानकावर कसा पडला याबाबत माहिती विचारली असता त्याचा घटनाक्रम न पटण्यासारखाच होता. आयुषचे मोठे वडील अशोक रोहिदास 1 मे रोजी आयुष व त्यांचा मुलगा आझादला फिरायला घेऊन गेले. त्यानंतर ते रेल्वे स्थानकावर पोहोचले. डोंगरगड जाण्याचा बेत आखून ते बंबलेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यांना तेथून बल्लारशाला परत यायचे होते, मात्र रेल्वेगाडी नसल्यामुळे ते स्थानकावरच झोपले. 2 मे रोजी अशोक हे दोन्ही मुलांना घेऊन एका रेल्वेत बसले. चांदूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर आपण चुकीच्या रेल्वेत बसल्याचे त्यांना समजले. ते रेल्वेतून खाली उतरले आणि बल्लारशा रेल्वेची प्रतीक्षा करू लागले. काही तासानंतर बल्लारशा जाणारी रेल्वे आली. अशोक रोहिदास दोन्ही मुलांना घेऊन चढत असताना आयुष खाली पडला आणि रेल्वे पुढे निघून गेली. अशोक एका पायाने अपंग असल्यामुळे रेल्वेतून उतरून आयुषला उचलणे त्यांना शक्य झाले नाही. ही बाब GRP पोलिसांच्या चौकशीत पुढे आली. प्रतिनिधी सलमान खानसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, अमरावती.